प्रकाश भाग एक, प्रायोजक श्रीमती रेजिना डिसूजा ओम सच्चिदानन्देश्वराय नमो नमः अथ प्रथमसमुल्लासः नाम व्याख्या ओम शन्नो मित्रः शंवरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतम् वदिष्यामि सत्यम् वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ओ शान्तिशान्ति शान्तिः ॐ हा ॐ शब्द परमेश्वरवाचक आहे परमेश्वराच्या इतर नावापेक्षा हे नाव सर्वात उत्तम आहे कारण ओंकारातील अ उ म या तीन अक्षरांपासूनच परमेश्वराच्या इतर पुष्कळ नावांचा बोध होतो आकारापासून विराट अग्नी विश्व यांचा उकारापासून हिरण्यगर्भ वायू तेजस यांचा आणि मकारापासून ईश्वर आदित्य प्राज्ञ यांचा बोध होतो प्रकरणानुसार ही सर्व नावे परमेश्वराचीच आहेत असे वेदादी सत्यशास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले आहे पूर्व पक्षीचा प्रश्न ही वरील नावे परमेश्वरा वाचून इतर पदार्थांची वाचक आहेत की नाहीत ब्रह्मांड पृथ्वी इत्यादी भूते इंद्रादिक देवता आणि वैद्यशास्त्रात सुंठ इत्यादी पदार्थ यांनाही हेच शब्द वापरण्यात येतात की नाही सिद्धांत याचे उत्तर होय पण ते आणखी परमेश्वराचेही वाचक आहेत प्रश्न केवळ देवांचेच ग्रहण या नावाने का करू नये उत्तर तुम्ही म्हणता तसे ग्रहण करण्यास काय प्रमाण आहे प्रश्न देव प्रसिद्ध आहेत आणि ते उत्तमही आहेत म्हणून आम्ही विराट इत्यादी शब्दांनी त्याचेच ग्रहण करतो असे करणे चूक आहे काय उत्तर परमेश्वरही प्रसिद्ध आहे मग ही नावे त्याचीच आहेत असे का मानित नाही परमेश्वर अप्रसिद्ध नाही आणि त्याहून दुसरा कोणी उत्तमही नाही अर्थात तोच सर्वाहून श्रेष्ठ आहे म्हणून तुमचे म्हणणे स्वीकारल्यास पुष्कळ दोष उत्पन्न होतात पहा उपस्थितम परित्यज्या नुपस्थित याचत इति बाधित न्याय म्हणजे सिद्ध असलेले भोजन टाकून जो सिद्ध नसलेल्याची इच्छा करतो किंवा तत्प्रित्यर्थ श्रम करतो त्याला कोणीही सुज्ञ असे म्हणणार नाही त्याचप्रमाणे विराटादिक नावाच्या योगाने प्रसिद्ध आणि प्रमाणसिद्ध परमेश्वर आणि ब्रह्मांडादिक पदार्थ यांचे ग्रहण न करता अनुपस्थित आणि असंभव अशा अन्य कल्पित देवांचे ग्रहण करणे हे ही वरच्याप्रमाणेच जाणावे विराटादिक शब्दांनी परमेश्वरा व्यतिरिक्त अन्य देवांचे ग्रहण करण्याला कोणतेही प्रमाण किंवा युक्तीही नाही जर तुम्ही असे म्हणाल की प्रकरणानुसार वरील शब्दांचे अर्थ केले पाहिजेत तर ते आम्हाला मान्य आहे हे भृत्य त्व सैंधव मानय असे जर कोणी मनुष्याने आपल्या सेवकास सांगितले तर त्याचा अर्थ सेवकाने प्रकरणानुकूलच केला पाहिजे कारण हे सेवका तू सैंधव घेऊन ये अशी जी धन्याची आज्ञा झाली आहे ती कोणत्या वेळी झाली आहे याचा त्याने विचार केला पाहिजे सैंधव शब्दाचे मीठ आणि घोडा असे दोन अर्थ आहे त्यापैकी कोणता घ्यायचा याचा विचार पूर्वापरसंबंध पाहूनच झाला पाहिजे धनी जेवित असता सैंधव शब्दाचा मीठ असा अर्थ समजायचा आणि बाहेर हिंडायास जात असता घोडा असा त्याचा अर्थ घ्यायचा इत्यादी प्रकारांप्रमाणे जर तो सेवक अर्थ समजला नाही तर त्याला व्यवहार समजत नाही म्हणून धनी त्याला सेवेत ठेवणार नाही याचं तात्पर्य इतकंच की जरी शब्दाचे अर्थ अनेक असले तरी त्यांचा अर्थ पूर्वापर संबंध पाहून जो योग्य असेल तोच घेतला पाहिजे ही गोष्ट सर्वांनी मान्य करण्यासारखी आहे वरील मंत्राचा अर्थ करण्यास लागणारी वेगवेगळ्या वेदांमधील आणि उपनिषदांमधील प्रमाणे पुढील प्रमाणे आहेत ओम खम ब्रह्म ओमिथ्ये तदक्षरमुद्गीथमुसीत ओमित्ये तदक्षरमिदम तदक्षर सर्व तस्योपव्याख्यानम सर्वे वेदा यत् पदमा मनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम् सङ्ग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् प्रशासितारम् सर्वेषामणीयांसमणोरपि रुक्माभं स्वप्नधीगम्यं विद्यात्तम् पुरुषं परम् एतमेके वदन्त्यग्निम् मनुमन्ये प्रजापतिम् इन्द्रमेके परे प्राणमपरे ब्रह्म शाश्वतम् स ब्रह्मा स विष्णुः सुद्रस शिवसोक्षर सरमस्वराट स इंद्रस् काला चंद्रमा इंद्रि दिव्यस्स सुपर्णो गुरुत्मान एक सद्विप्रा बहुधा वदंनीमतरिश्वानमाहु भूरसि भूमिसितीरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री पृथिव्ी पृथ्वीं दृंह पृथ्वी ह मा हिंसी इन्द्रो मह्नारोदसी पप्रथच्छव इन्द्रमरोचयत् इन्द्रे ह विश्वा भेश्वानास इन्दवः प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वश भूतस्सर्वस्येश्वरो यस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम् ओङ्कारादिनामे परमेश्वराची वाचक आहेत हे हे दाखवण्यासाठी वरील आधार दिलेले परमेश्वराला जी नावे वेदा मध्ये आहेत ती सर्व अन्वर्थक आहेत कोणा मनुष्याचे नाव धनपती असूनही तो दरिद्री असतो तसा प्रकार परमेश्वराच्या नावासंबंधाने नाही परमेश्वराची नामे त्याचे गुणकर्म स्वभाव दाखवतात काही नामे त्याचे गुण दाखवतात काही त्याची कर्म दाखवतात आणि काही स्वभाव त्याचा स्वभाव दाखवतात म्हणून त्याच्या नामांचे गौणिक कार्मिक आणि स्वाभाविक असे तीन भेद आहेत पहा ओम खम ब्रह्म ही तीन नावे परमेश्वराचे तीन गुण दाखवतात अवतीत्योम रक्षण करणारा ओम जाणावा आकाशमिव व्यापकत्वात खम आकाशमार्गे सर्व व्यापक जो आहे म्हणून त्याला खम असे नाव आहे सर्वेभ्यो बृहत्वात ब्रह्म सर्वांहून तो थोर आहे म्हणून त्याला ब्रह्म असे म्हणतात याप्रमाणे ही तीन नावे परमेश्वराची वाचक आहेत ओम हे ज्याचे नाव आहे आणि जो अक्षरम कधीही नाश पावत नाही त्या परमेश्वराचीच सर्वांनी उपासित म्हणजे उपासना करणे योग्य आहे ओम इतेत सर्व वेदादी सच्छास्त्रामध्ये परमेश्वराचे प्रधान म्हणजे निजनाम ओम हेच सांगितलेले आहे बाकीची सर्व नावे गौण आहेत सर्व वेद ज्याचे वर्णन करीत आहेत रूपी तप हे ज्याच्यासाठी आहे आणि ज्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्याचे पालन करतात त्या परमेश्वराचे नाव ओम हे आहे जो सर्वांना शिक्षा देणारा आणि सूक्ष्माहून सूक्ष्म असल्यामुळे ज्याचे ज्ञान समाधीतील प्रज्ञेनेच होते त्याला परम पुरुष असे म्हणतात स्वप्रकाशक असल्यामुळे अग्नी विज्ञान स्वरूप असल्यामुळे मनु सर्वांचा पालन करणारा असल्यामुळे आणि परम ऐश्वरवान असल्यामुळे इंद्र सर्वांच्या जीवनाला आधारभूत असल्यामुळे प्राण आणि निरंतर सर्वव्यापक असल्यामुळे ब्रह्म अशी नावे त्या परमेश्वरालाच आहेत तो सर्व जग उत्पन्न करतो म्हणून त्याला ब्रह्म सर्वत्र व्यापून राहतो म्हणून विष्णू दुष्टांना दंड करून रडायला लावतो म्हणून रुद्र तो मंगलमय आणि कल्याणकर्ता आहे म्हणून शिव असे त्यालाच म्हणतात य सर्वमश्णुते न क्षरती न विनश्यती तदक्षरम परमेश्वर सर्वत्र व्यापक आहे आणि तो अविनाशी आहे म्हणून त्याला अक्षर असे म्हणतात यस्वयं राजते सस्वराट तो स्वतः प्रकाशस्वरूप आहे म्हणून त्याला स्वराट असे म्हणतात योगनिरव काल प्रलयकर्ता करता सकालाग्निरीश्वर तो प्रलयकाली सर्वांचा प्रलय करतो काळाचाही काळ तो आहे म्हणून त्याला कालाग्नी असे म्हणतात जे अद्वितीय सत्य ब्रह्म आहे त्याला इंद्रादिक सर्व नावे दिलेली आहेत द्यूषु शुद्धेषु भवो दिव्या प्रकृत्यादी दिव्य पदार्थात व्याप्त आहे म्हणून दिव्य शोभनानी पूर्णाने कर्माणे वा यश सहा सुपर्ण गुरुवात्मा सगरुत्मान यो, यो मातरिश्वा वायुरीव बलवाने स मातरिश्वा उत्तम प्रकारे पालन करतो आणि उत्तम कर्मे करतो म्हणून सुपर्ण गरुत्मान तो स्वरूपत महान आहे म्हणून त्याला गरुत्मान आणि मातरिश्वा वायूप्रमाणे अत्यंत बलिष्ठ असल्यामुळे त्याला मातरिश्वा असे म्हणतात ही नावे परमेश्वराचे पृथक पृथक गुण दाखवणारी आहेत इतर नामांचा अर्थ पुढे दिला जाईल भूमिरसी भवंतीभूतानी यमसा भूमिही परमेश्वरामध्ये सर्व भूते मात्र उत्पन्न होतात म्हणून त्याला भूमी असे म्हणतात या मंत्रातील शेषनामांचा अर्थ पुढे केला जाईल इंद्रो मन्हा या मंत्रात इंद्र हा परमेश्वराचा वाचक शब्द आहे प्राणाय ज्याप्रमाणे शरीर प्राणाच्या स्वाधीन असते त्याचप्रमाणे परमेश्वराच्या स्वाधीन हे विश्व आहे म्हणून त्याला प्राण असे म्हणतात इत्यादी प्रमाणांवरून अग्नि इत्यादी शब्द परमेश्वराचे वाचक आहेत असे स्पष्ट दिसेल लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे